कसं वाटतंय? बरं वाटतंय. गोळी घ्यायची वेळ झाली, चला. बहिणीला सांगितलंय मी लापशी आणायला, ती आणेल थोड्या वेळात. माहितीये तापामुळे तोंडाची चव गेली असेल, पण पोटात अन्न जायलाच पाहिजे, त्याशिवाय एनर्जी कशी येणार असं तूच शिकवलंस ना मला. म्हणून किती वाजले? 11. 11 का? अहो त्याची काळजी तू करू नकोस. आज तू दिवसभर इथे पडून आराम करायचा आहेस, अजिबात इथून उठायचं नाहीस, कळलं? हे काय, तुम्ही बाहेर चाललाय? मी हो, माझं एक महत्त्वाचं काम आहे तर मी ते संपून आलोच थोड्या वेळात. अहो पण बाहेर ऊन वाढलं असेल, आता उन्हातानाचं फिरायलाच हवं का? त्याने काय फरक पडतो? अगं शेतकऱ्याचा मुलगा आहे मी, ऊन अंगावर घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही, कळलं? आलो मी. अहो थँक्स. कशाबद्दल? कालची अख्खी रात्र तुम्ही जागून काढली, खूप केलत माझ्यासाठी. म्हणून ठीक आहे. नेहा थँक्स, नेहा थँक्स, नेहा थँक्स, नेहा थँक्स, नेहा थँक्स. काय करताय तुम्ही? नेहा थँक्स. काय करताय हे? अगं तुझे आभार मानतोय, म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून मी आजारी पडलो आणि तेव्हापासून तू माझी सेवा करतेस. मग थँक्स नको म्हणायला? काहीतरीच काय, तुम्ही माझे आभार कसले मानताय? अगं तूच आत्ता ही प्रथा सुरू केलीस ना थोड्या वेळापूर्वी, म्हणून. नेहा अगं मी काही विशेष केलेलं नाहीये, आणि जरी केलं असलं तरी माझ्या बायकोसाठीच केलं ना, का कुठल्या परक्या बाईसाठी केलंय? हो पण तुम्ही माझी अशी सेवा करणं मला नैसर्गिक वाटतंय, तुला वाटत नसलं तरी. हे बघ, नवरा बायकोचं एक सहजीवन असतं असं आपण मानतो की नाही, मग त्या दोघांनी एकमेकांच्या गरजेच्या वेळी एकमेकांना आधार नको द्यायला? बरोबर बोलतोय ना मी? चला रेस्ट कर, मी आलोच. ओके लवकर या.